सुधागड तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी आता रविवार सोडून दर दिवशी कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. गुरुवार दिनांक 8 एप्रिल पासून ही सुविधा राबवण्यात येत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत मळवी यांनी दिली. सध्या ज्येष्ठ नागरिक, 45 वयोगटावरील नागरिक आणि फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण सुरू आहे. तालुक्यात पाली व जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी लसीकरण केले जात होते. परिणामी यावेळी मोठी गर्दी होत होती. तसेच काही जणांना लस न मिळाल्याने पुन्हा परतावे लागत होते. मात्र आता दोन्ही आरोग्य केंद्रात रविवार सोडून रोज लसीकरण होणार असून दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 100 जणांना म्हणजे तालुक्यात 200 जणांना रोज लस दिली जाणार आहे. परिणामी नागरिकांची गैरसोय थांबणार आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.